नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे महत्त्वाचे धरण म्हणून गंगापूर धरणाचे महत्त्व आहे. धरणाच्या सुरक्षेबाबत जलसंपदा विभागाकडून मात्र दुर्लक्षच होताना दिसतंय. धरणाजवळ बांधकाम करण्यास परवानगी नसताना तसेच खुद्द पाटबंधारे विभागाकडूनच एकाच खासगी ठेकेदारामार्फत डेस्टिनेशन वेडिंगसाठी चक्क गंगापूर धरणातच रिसॉर्ट बांधून थेट धरणाच्या भिंतीजवळ बँक्वेट हॉल बांधला जात असल्याचं दिसतंय. यामुळे गंगापूर धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय. गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर कुणी गेल्यास जलसंपदा विभागाकडून प्रवेश पास आणा असे फरमान सोडले जाते. परंतु दुसरीकडे धरणालगतच खुद्द शासनाच्या पाटबंधारे विभागासह विविध विभागांकडून दररोज नवनवीन बांधकामे केली जातानाचं दिसतंय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरणालगत पाटबंधारे विभागाकडून मनोरंजन पार्क पासून ते गंगापूर धरणापर्यंत बँक्वेट हॉल बांधला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगापूर धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा कायम ऐरणीवर राहिलाय. तर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर देखील हे धरण आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी काही CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. धरणाचा बराचसा मुख्य भाग कॅमेऱ्याच्या कक्षेत येतो. सध्या तेथे जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने नौख्या आणि संशयास्पद व्यक्ती त्वरित ओळखल्या जातात. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव येथे रात्रीच्या वेळी 2 बंदूकधारी रक्षक असावेत अशी मागणी पाटबंधारे विभागाने राज्य शासनाकडे केली होती. मात्र 3 वर्षांपासून हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडलाय. तर आता या बँक्वेट हॉलमुळे येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. वर्दळ वाढल्यानं येथील सुरक्षेचे काय हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. त्याचबरोबर गंगापूर धरण परिसरात अनेकांनी पक्की बांधकामे केली आहेत. त्यात काही व्यावसायिकांनी मोठमोठे हॉटेल आणि बिअर बार देखील थाटलेत. धरणाच्या परिसरात पक्की बांधकामे करण्यास परवानगी नसताना दिवसेंदिवस बांधकामांची संख्या वाढतच आहे. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.